नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गोलगळ्याला पाइपिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर मी बॅक साईड अगोदर अस्तर लावून तयार करून घेतले आहे। तर माझी गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि 10 इंचाचा माझा गोलगळा आहे। तर सर्वप्रथम आपण गळ्याची माप टाकून घेऊया आणि गळ्याची रुंदी आहे 2.5। उंची आणि रुंदीचा आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आपला गळा व्यवस्थित गोल येण्यासाठी या ठिकाणी या कोण्यापासून आपल्याला 1/2 इंच मोजून घ्यायचे आहे। आणि तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आकार देऊ शकता। तुम्हाला जर आकार असा रुंदून पाहिजे असेल, खुलून पाहिजे असेल, तर याच्या बाहेरून तुम्ही थोडासा हा राऊंड शेप दिला तरी चालेल, म्हणजे आपला आकार अगदी खुलून येतो गोलगळ्याचा। अशा पद्धतीने मी गोलगळ्याची कटिंग केली आहे। ज्यावेळेस आपण पाइपिंगसाठी पट्टी काढतो तर ती पट्टी आपल्याला क्रॉसमध्ये काढायची आहे। साधारणतः 1.5 इंच रुंदीची आपल्याला पट्टी काढून घ्यायची आहे। तर अशा मी क्रॉस कापडमध्ये 2 पट्ट्या काढून घेतल्या आहेत। तर आता आपण याची पाइपिंग बघूया। पाइपिंगसाठी पट्टी मी 1.5 इंच रुंदीची काढली आहे आणि सुलटवर सुलट बाजू ठेवून मी ह्या 2 पट्ट्या एकत्र शिवून घेणार आहे। पाव इंचावर डबल स्टिच करायचं आहे आपल्याला। ही एक मोठी पट्टी मी तयार करून घेतली आहे। तर आपला जो मागील भाग आहे हा मी सुईचा ठेवला आहे आणि सुलटवर सुलट अशा पद्धतीने ही पट्टी ठेवायची आहे। याची उलट बाजू ही माझ्याकडून आहे आणि सुईची बाजू कापडवर आहे। सर्वप्रथम 1/2 इंचावरती आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे।
टीप मारत असताना आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की आपलं खालचं बॅक साईडचं कापड आणि ही पट्टी एकावर एकच पाहिजे आणि सर्व बाजूंनी समान आपल्याला एकसारखी टीप घ्यायची आहे. तर ती आता आपण बघूया. ज्यावेळेस आपल्याला कापड वळवून घ्यायचे आहे त्यावेळेस खटकावरती उचलून धरायचं. ज्यावेळेस आपण कॉर्नरला कापड वळवतो त्यावेळेस अगदी सावकाश पद्धतीने हळूहळू टीप घ्यायची आहे. टीप मारत असताना कापडवर कापड अगदी सर्व बाजूंनी सारख्या पद्धतीने येते की नाही याची काळजी घ्यायची. सर्व बाजूंनी समान आपण एकसारखी टीप मारून घेतली आहे. आता ही आपली पहिली स्टेप झाली. आता सेकंड स्टेप बघूया. सेकंड स्टेपमध्ये ह्या बाजूचं जे कापड उरलं आहे ते ह्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे आणि तुमची टीप ह्या बाजूनी ह्या कडेला आपली टीप आली पाहिजे. आता कापड मशीन खाली घालताना आपल्याला उलट्या बाजूने घालायचं आहे की जेणेकरून हे दोन्हीचे जे तोंड आहेत ते त्याच्यावरती दाब पडेल आणि ते अगदी चोपून बसेल. तर ह्याकडेला आपल्याला आता टीप घ्यायची आहे. टीप मारत असताना ही कडा बंद होते की नाही हे बघायचे आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपली ही सेकंड स्टेप झाली आहे. आता कापड स्विच ठेवायचे आहे.
की आपण जितके प्रॉड आहे त्याच्या निम्मे म्हणजे आपण अशा पद्धतीने ही पाइपिंग करणार आहे. आणि पाइपिंग करत असताना ही जी मध्ये खाच आहे ह्या खाचेमध्ये तुमची सुई गेली पाहिजे आणि संपूर्ण बाजूने आपल्याला एकसारखी पाइपिंग करायची आहे. अगदी सावकाश पद्धतीने आपल्याला ही खाचेमध्ये टीप घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपले गोलगळ्याला संपूर्ण पाइपिंग झाली आहे आणि संपूर्ण एकसारखी आपली ती पाइपिंग आली आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही पाइपिंग केली तर अगदी तुमची पाइपिंग एकसारखी येईल. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद.